चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा दिवस टी व्ही आणि सोशल मीडियावर एक बातमी आली आणि ती बातमी वाचणारा बघणारा प्रत्येक जण काही क्षणांसाठी सुन्न झाला ती बातमी होती श्रद्धा वालकरच्या हत्येची मुंबईच्या या मुलीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावालानं दिल्लीत हत्या केली हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला शरीराचे अवशेष फेकून दिले अशा बऱ्याच विचित्र गोष्टी कानावर आल्या त्या दिवसापासून आजपर्यंत या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येते मग ती आफ्ताबच्या प्रेम प्रकरणांबद्दल असेल श्रद्धाने केलेल्या पोलीस तक्रारीबद्दल असेल किंवा आफताबनं सराईतपणे दिलेल्या पॉलिग्राफ टेस्टबद्दल हे प्रकरण उघडकीस आल्यापासून नेमकं काय काय घडलंय आणि पुढे काय घडू शकतं याची विस्तृतपणे माहिती या व्हिडिओतून घेऊया पहिला मुद्दा म्हणजे हे प्रकरण बाहेर कसं आलं श्रद्धा आणि आफताब हे दिल्लीच्या मेहरोली भागात फ्लॅट घेऊन एकत्र राहत होते त्यांच्या नात्याला श्रद्धाच्या कुटुंबियांचा विरोध असल्यानं तिनं कुटुंबाशी संपर्क तोडला होता अशातच तिच्या मित्राचा तिच्याशी अनेक महिने संपर्क झाला नाही म्हणून त्यानं कुटुंबियांकडे विचारणा केली तेव्हा घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि चौकशी दरम्यान हे सगळं प्रकरण उघडकीस आलं डेटिंग ॲपवर झालेली भेट मग प्रेम लिव इन रिलेशनशिप अशा या नात्याचा अंत अगदी दुर्दैवी झाला पोलिसांनी आफताबला अटक केली आणि हे प्रकरण उजेडात आलं दुसरा मुद्दा पोलिसांनी आफताबला अटक कशाच्या आधारे केली जेव्हा श्रद्धा हरवल्याची तक्रार दाखल झाली तेव्हा पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावलं सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली आणि मे महिन्यापासून आम्ही संपर्कात नसल्याचंही सांगितलं पण पोलिसांना बँक रेकॉर्डचे आढळले आणि श्रद्धाच्या मोबाईलचं लोकेशनही त्याच्या घराजवळच असल्याचं स्पष्ट झालं असा पॉईंटात घावल्यावर आफताबनं मे महिन्यातच श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली त्याच्या मृतदेहासोबत काय केलं वेबसिरीजची कशी मदत घेतली हे सगळं आफताबनं पोलिसांना सांगितलं थोडक्यात मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर श्रद्धासोबत काय घडलं हे पुढे आलं तिसरा मुद्दा बघूयात तो म्हणजे श्रद्धाच्या कुटुंबियांचं याबद्दल काय म्हणणं आहे तर श्रद्धाच्या वडिलांनीच मुलगी हरवल्याबद्दल पोलीस कंप्लेंट केली होती जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा माध्यमांशी बोलताना आफ्ताबच्या कुटुंबियांबद्दल ते म्हणाले होते की दोन हजार एकोणीस मध्येच आम्ही आफताब आणि श्रद्धाच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्याच्या घरी गेलो होतो मात्र त्याच्या कुटुंबियांनी या मुद्द्यावर काहीच न बोलता आमचा अपमान केला तेव्हा त्यांनी काहीतरी तोडगा काढला असता तर आज अशी घटना घडली नसती आफताबच्या कुटुंबाचा त्याला या सगळ्यात पाठिंबा आहे असं मला वाटतं त्यामुळं त्याची आणि कुटुंबियांची सीबीआय चौकशी करून आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा साहजिकच चौथा प्रश्न पडतो की आफताबचं कुटुंब या सगळ्यात कुठं आहे तर जेव्हा हे सगळं प्रकरण चर्चेत आलं तेव्हाच आफताबचं कुटुंब अज्ञात स्थळी गेल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आलं इनडी टीव्हीनं दिलेल्या बातमीनुसार आफताबचं कुटुंब हे सगळं प्रकरण उघडकीस यायच्या काही दिवस आधीच मुंबईतून शिफ्ट झालं आणि शिफ्ट होण्यासाठी त्यांना आफ्ताबनं मदत केली असंही बातमीत लिहिण्यात आलंय पण आफ्ताबच्या कुटुंबियांना श्रद्धाच्या हत्येबद्दल माहिती होती का याचा खुलासा अजून तरी झालेला नाही आता वळूयात पाचव्या प्रश्नाकडे या प्रकरणात आतापर्यंत काय काय खुलासे झाले श्रद्धासोबत झालेल्या घटना प्रकाश धोतात आल्यानंतर तिचं तिच्या बॉस सोबतचं चॅटही चा समोर आलं ज्यात तिनं आफताबनं केलेल्या मारहाणीमुळं अंग दुखतंय बीपी लो झालंय म्हणून ऑफिसला येऊ शकत नाही असं सांगितलं होतं चेहऱ्यावर जखमा झाल्याचा तिचा फोटोही बातम्यांमध्ये आला सोबतच हा मेसेज केला त्याआधी काही दिवस ती वसईच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचंही स्पष्ट झालं मान आणि पाटीच्या दुखापतीमुळे ती ऍडमिट झाली होती आणि अशा दुखापती मारहाणीमुळे होऊ शकतात असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं इतकंच नाही तर श्रद्धाचा मृतदेह घरात असताना आफताबनं आणखी एका तरुणीला घरी बोलवलं अशा बातम्याही तुम्ही वाचल्या असतील तर डेटिंग ॲपवर एका मानसशास्त्रज्ञ मुलीशी त्याची ओळख झाली आणि त्यानं तिला घरीही बोलवलं होतं सध्या त्या मुलीचीही दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे या सगळ्या प्रकरणात आफताबला पुरावे नष्ट करण्यात दुसऱ्या व्यक्तीनं मदत केल्याचा आणि त्यानं ड्रग्ज घेतल्याचा संशय पोलिसांना आहे त्या दृष्टीनेही तपास सुरू गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रग डीलर डील आफताबला ड्रग्ज पुरवायचा अशा बातम्याही माध्यमांनी दिल्या आहेत सहावा आणि सगळ्यात जास्त चर्चा झालेला मुद्दा म्हणजे श्रद्धानं पोलिसांमध्ये दिलेली तक्रार नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये श्रद्धानं तुळिंज पोलीस ठाण्यात आफताब विरोधात लेखी तक्रार दिले आफताब आपल्याला मारहाण करतो त्यानं माझे तुकडे करण्याची धमकी दिली गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला असं सगळं सांगितलं होतं मात्र पोलिसांकडून कारवाई झाली नाही याबाबत माध्यमांशी बोलताना पोलिसांनी आम्ही श्रद्धाचा दोनदा जबाब घेतला मात्र तिनंच नंतर तक्रार मागे घेतली आणि त्यामुळे हे प्रकरण निकाली काढण्यात आलं अशी माहिती दिली ही तक्रार आणि न झालेल्या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक तपास केला जाईल असं सांगितलं आहे सातवा मुद्दा पुरावे आफताबनं आपला कबुली जबाब कोर्टात फिरवला तर या केसला काहीच महत्व राहणार नाही अर्थात पुरावे ही गोष्ट महत्वाची आहे श्रद्धाची हत्या झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आफताबनंही तिच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकून दिल्याचं कबुली जबाबात सांगितलं मात्र सहा महिन्यात हे मानवी अवयव कुजले असल्याची दाट शक्यता आहे दिल्लीच्या जंगलात पोलिसांना काही हाडांचे अवशेष सापडले आहेत मात्र ते श्रद्धाचेच आहेत का हे डीएनए चाचणीतून स्पष्ट होईल आफताबनं घटनेवेळी घातलेले कपडे श्रद्धाचे शिर तिचा मोबाईल असे महत्वाचे पुरावे अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत मात्र आफताबन हत्येसाठी वापरलेलं हत्यार पोलिसांनी जप्त केले ज्या या केसमध्ये महत्वाचा पुरावा ठरू शकतो सोबतच पोलिसांना श्रद्धाची अंगठीही सापडल्या आहेत जे आफ्ताबनं श्रद्धाच्या हत्येनंतर दुसऱ्या मुलीला दिली होती त्यामुळे आफताबनं जिथून फ्रीज घेतला त्या दुकानदारांचे जबाब सीसीटीव्ही फुटेज घरात सापडलेले रक्ताचे थुंकीचे अंश आफताबचे शूज श्रद्धाची अंगठी आणि हत्या यांच्या आधारे केस उभे करण्यात पोलिसांचा कस लागणार आहे या प्रकरणात डिजिटल पुराव्यांचा प्रभावी वापर होईल असंही सांगण्यात येत श्रद्धाचा मोबाईल अजून सापडला नसला तरी आफ्ताबनं तो मुंबईतल्या खाडीत फेकल्याचा पोलिसांचा संशय आहे त्यामुळे एकाच वेळी दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी तपास सुरू आहे आठवा मुद्दा पाहूयात न्यायालयीन प्रक्रियेचा आफताबची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं दिल्लीच्या साकेत कोर्टात रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुलीही दिली मात्र त्याच्या वकिलांनी हा दावा फेटाळला कोर्टानं सव्वीस नोव्हेंबरला त्याला तेरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली तिहारमध्ये आफताबला एका स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्यात आला असून त्याच्यावर चोवीस तास सुरक्षा रक्षकांकडून आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून पहारा ठेवण्यात येतोय थे नऊवा आणि चर्चेत असलेला मुद्दा आतापर्यंत आफताबच्या कुठल्या कुठल्या टेस्ट झाल्या आहेत तर पोलिसांनी आतापर्यंत आफताबच्या तीन पॉलिग्राफ चाचण्या केल्या आहेत या टेस्टमध्ये एखादा आरोपी प्रश्नांना उत्तर देताना त्याचे हृदयाचे ठोके रक्तदाब यांची परिस्थिती पाहिली जाते त्या आधारे आरोपी खरं बोलतोय की खोटं याचं अनुमान काढलं जातं माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार आफ्ताब सहजपणे या टेस्टला सामोरा जातो काही प्रश्नांना चकवा देतोय तर काही वेळा उत्तर म्हणून फक्त हसतोय यानंतर आता पाच डिसेंबरला आफ्ताबची नार्को टेस्ट करण्यात येईल या टेस्टमध्ये त्याला इंजेक्शन दिले जाईल सबकॉन्शियस माइंड सुस्तावल्यानं अशा वेळी आरोपी खोटं बोलत नाहीत असा दावा करण्यात येतो त्यामुळं या दोन्ही टेस्टमधून आफताब नेमकी काय माहिती देणार आणि त्या आधारे पुरावे शोधण्यात पोलिसांना यश येणार का यावर या केसची दिशा ठरेल दहावा आणि शेवटचा मुद्दा आफ आफताब श्रद्धा केसमध्ये पुढे काय होणार तर आत्तापर्यंत मिळालेले पुरावे आफताबच्या होणाऱ्या टेस्ट या आधारे पोलीस न्यायालयात चार्जशीट दाखल करतील त्यानंतर हा गुन्हा नेमका कसा घडला काय पुरावे आहेत अशी सगळी उकल चार्जशीट दाखल झाल्यानंतर समोर येईल आफ्ताब आपल्या कबुली जवाबावर ठाम राहणार की नाही हे महत्वाचं ठरेल आणि सोबतच पोलीस फॉरेन्सिक टीम नेमके कुठले पुरावे उपलब्ध करू शकणार आणि आफ्ताबच्या नारको आणि पॉलिग्राफ टेस्टमधून काय समोर येणार यावर या केसचा निकाल आणि आफ्ताबचं भवितव्य अवलंबून असेल एवढं नक्की